David David Mensa. Michel Dasson. 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 जावेद हबीब का निषेध असो निषेध असो करणारा जावेद हबीब का निषेध असो निषेध असो जावेद हबीब वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे डोंबिवली मधील सगळे नाभिक बांधव आणि मी अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब राऊत आज जावेद हबीब भाईंनी जे कृत्य केलं एकदम म्हणजे गलिच्छ। आज आम्ही आमच्या समाजात जर कैची खाली पडली किंवा आम्ही काम करत वेळेस तिचं दर्शन घेऊन आम्ही तिला हे करतो आणि त्यांनी असं म्हणजे काम करता वेळेस की पाणी नाही म्हणून थुकला हे एकदम म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये हे पूर्ण निषेधाची गोष्ट झाल्यामुळं आम्ही आज सगळे आपल्या डोंबिवलीतील नाभिक बांधव आमचे पोपळे सर झाले बाळा पवार झाले हे आमचे जे सगळे कार्यकारी मंडळी एकत्र येऊन आम्ही निषेध नोंदवत आहोत। नमस्कार, मी मंगेश पोफळे नाभिक समाज संघटना डोंबिवली सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत। आज डोंबिवलीत आम्ही सर्व नाभिक बांधवांच्या वतीने जावेद हबीब यांनी केलेल्या गैरकृत्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत। ज्याप्रमाणे आमच्या सर्वांसाठी येणारा ग्राहक हा देवाप्रमाणे असतो, त्याची सेवा करणं हे आमचं पारंपरिक कर्तव्य आम्ही समजतो, परंतु एका मुझफ्फरनगर येथील एका सेमिनारमध्ये जावेद हबीब यांनी जे गैरकृत्य केलं की पाणी उपलब्ध नसेल तर थुंकून तुम्ही तुमचं काम भागवू शकता, हा नाभिक समाजाचा पूर्ण अपमान आहे। नाभिक बांधव कुठल्याही काम करत असताना कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करत नाही, परंतु अशा प्रकारे समाजात चुकीचा संदेश पसरवणाऱ्या जावेद हबीब यांचा आम्ही सर्व स्तरातून निषेध करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलेच्या बाबतीमध्ये हे घडलं, एका महिलेचाही हा अपमान आहे, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि आमच्या सर्वांच्या वतीने ही मागणी आहे की जावेद हबीब यांनी केलेलं हे कृत्य जे काही आहे या कृत्याला त्यांना प्रचंड जे काही कायद्यानं अनुरूप आहे ती शिक्षा व्हायला हवी, या माध्यमातून समाजापर्यंत हा संदेश जायला हवा की जावेद हबीब यांच्यासारखं लोकांकडनं जर का असं कृत्य घडत असेल तर नाभिक समाज त्याचं समर्थन करत नाही।